मित्रांनो, माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या नवऱ्याबद्दल मला एक गोष्ट सांगितली की तो गाडी पार्क करायला जेव्हा जातो त्यावेळेला त्याला सगळ्यात वर्स्ट पार्किंग जी असेल, सगळ्यात लांबची जी पार्किंग असेल तीच नेहमी मिळते आणि तो तिथेच नेहमी पार्क करतो. ही इज अ लूझर पार्किंग पर्सन, असं तिने मला विनोदाने सांगितलं. परंतु मी तिला विचारलं की का असं, आणि त्यावेळेला तिने जे कारण सांगितलं, तिने देखील तिच्या नवऱ्याला विचारलं आणि त्यावेळेला त्याने जे कारण तिला सांगितलं ते कारण अतिशय महत्त्वाचं होतं. त्याने तिला सांगितलं की इझी पार्किंगची जी जागा असते ती आपण त्या लोकांसाठी ठेवायची जे घाईमध्ये आहेत, ज्यांना जे कदाचित अपंग आहेत, वयोवृद्ध आहेत, काही महिला आहेत ज्यांच्याबरोबर लहान मुलं असतं, त्यांना इझी पार्किंगची गरज असते. आपण हट्टे कट्टे आहोत, आपण 4 मिनिटं 5 मिनिटं चालू शकतो, सो आपण ती इझी पार्किंगची जागा न घेता आपण दूरवर पार्क करूया जेणेकरून इझी पार्किंग इतरांसाठी अवेलेबल राहील. किती डीप थॉट आहे बघा, किती मोठा विचार आहे हा. जी गोष्ट आपल्याला कॉमन सेन्स वाटते आणि आपण हसतो की हे सिम्पल पार्किंग सोडून एवढ्या लांबची पार्किंग करताय, परंतु त्या माणसाचा विचार किती डीप आहे, इतरांबद्दल विचार किती खोल आहे ते बघा. दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, माझ्याच ऑफिसमध्ये, आमच्या ऑफिसची जी बिल्डिंग आहे तिथे खूप सारे ऑफिसेस आहेत आणि कॉमन सिक्युरिटी आहे एंट्रन्स, जिथे आम्ही आल्यानंतर एंट्री करतो. सो मी जस्ट गेटमधून आतमध्ये आलो, एंट्री करत होतो, माझ्या पुढे माझा मित्र होता आणि त्याने देखील एंट्री केली आणि त्याने त्याचं नाव लिहिलं, ते मराठीमधून लिहिलं. आणि मी त्याला विचारलं, जनरली त्या रजिस्टरमध्ये आम्ही सगळं इंग्लिशमध्ये नाव लिहून सही करतो, सो त्याने त्याचं मराठीमध्ये नाव लिहिलं. तर आणि मी त्याला असंच विनोदाने म्हटलं, काय मग सगळीकडे जय महाराष्ट्र का? त्यावर त्याने मला एक उत्तर दिलं, ते फार विचार करण्यासारखं होतं. ते उत्तर असं की माझ्यासाठी जे व्हिजिटर्स येतात ते व्हिजिटर्स सिक्युरिटीला विचारतात आणि सिक्युरिटीला एवढ्या सगळ्या लोकांची नावं माहिती नाही आहेत, परंतु ते जेव्हा लिस्टमध्ये बघतात मराठीमध्ये असल्यामुळे पटकन त्यांना माझं नाव दिसतं आणि वाचता येतं. इनफॅक्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये ते नाव वाचता येतं आणि त्यामुळे त्यांना जास्त शोधाशोध करावी लागत नाही माझ्या नावाची आणि मग व्हिजिटरला ते माझ्याकडे इझिली पाठवू शकतात. सो किती डीप थॉट आहे बघा मित्रांनो, ते जे साधं आपण नाव लिहितो त्याचा वापर कसा केला जाईल याच्याबद्दलचा विचार त्याने केला. तो वाचणारा जो सिक्युरिटी आहे त्याला इंग्लिश तितकंसं चांगलं येणार नाही, परंतु मराठी किंवा हिंदी वाचता येईल हा विचार त्याच्यामागे आहे. आणि एवढा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल विचार करायला सुरू करता तेव्हाच मित्रांनो तुम्ही यशस्वी होण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात करता. मला या दोन्ही कथा खूप आवडल्या, मनाला भिडल्या, मला त्या तुमच्याबरोबर शेअर कराशा वाटल्या, म्हणून मी त्या आज करतो आहे. मी देखील अजूनही एवढा इतरांचा विचार करायला लागलेलो नाही, माझा सतत प्रयत्न असतो आणि या दोन गोष्टी मला देखील खूप साऱ्या काही शिकवणाऱ्या ठरल्या. आय एम शुअर तुम्हाला देखील यातून बरंच शिकता येईल. आणि आपल्या आचरणात जेव्हा आपण इतरांबद्दलचा विचार आणतो, अगदी बारीक सारीक विचार करतो की माझ्या आचरणाने इतरांना काय वाईट वाटत असेल, काय त्रास होत असेल किंवा काय आनंद होईल किंवा काय उपयोग होईल, या गोष्टीचा जेव्हा तुम्ही विचार करायला सुरू करता मित्रांनो, मनापासून सांगतो की यशाच्या दिशेने जाण्यासाठी ती सुरुवात असते. सो जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर ही गोष्ट जरूर करा. तुमच्या सान्निध्यातील इतरांचा विचार जेव्हा तुम्ही करायला सुरू करता त्यांना आनंद होईल, त्यांना उपयोग होईल, त्यांना मदत होईल, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वागायला सुरू करता तेव्हा मित्रांनो नक्कीच नॅचरली तुमची प्रगती सुरू होते. मला खात्री आहे छोटासा व्हिडिओ आणि ही लर्निंग तुम्हाला आवडली असेल. धन्यवाद.